प्रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी मस्त बिर्याणी मसाल्याची रेसिपी घेऊन आले आहे. आणि हाच मसाला वापरून मी चिकन बिर्याणी कशी बनवायची आहे याची रेसिपी अपलोड केली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. चला तर मग हा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात. बिर्याणी मसाल्यासाठी मी इथे घेतले आहेत 10 ते 12 काश्मीरी लाल मिरच्या. तुम्हाला जर जास्त तिखट मसाला पाहिजे असेल तर तुम्ही या मिरच्यांसोबत 3 ते 4 पांढरी मिरच्याही वापरू शकता. 2 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून काळी मिरी, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून हळद, 2 मसाला वेलची, 10 हिरवी वेलची. इथे 1 इंचाची दालचिनीचे 4 तुकडे घेतलेले आहेत, 15 लवंगा, 1/2 जायफळ, 4 घेतलेले आहेत स्टारफुल. इथे थोडासा 1/2 तुकडा जावित्रीचा घेतलेला आहे, हा ऑप्शनल आहे. जावित्री चवीला कडवट असते त्यामुळे तुम्ही टेस्ट करून वापरा किंवा नाही वापरलात तरी चालेल. 6 तमालपत्र. मसाला रेडी झाल्यावर त्यात वरून मिक्स करण्यासाठी मी 5 हिरवी वेलची, 4 ते 5 काळी मिरी आणि तमालपत्र बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. लाल मिरची पावडर आणि हळद पावडर सोडून बाकी सर्व खडे मसाले आपल्याला स्टेप बाय स्टेप रोस्ट करून घ्यायचे. हे कसे रोस्ट करून घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला आपल्याला मिरची जी आहे ती रोस्ट करून घ्यायची आहे. मिरची आपल्याला हाताला गरम लागेल इतपत रोस्ट करून घ्यायची आहे. ही मिरची रोस्ट झालेली आहे, हिला मी आता काढून घेते. आता मी धणे रोस्ट करून घेते. धणे आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत, हाताला गरम लागले की आपल्याला हे लगेच काढून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला बडीशेप रोस्ट करायची आहे. कोणताही खडा मसाला आपल्याला करपवायचा नाहीये, तर त्याचं जस्ट मॉइश्चर जे आहे ते निघून जाईपर्यंत आपल्याला त्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात लवंग, दालचिनी, वेलची, मसाला वेलची, स्टारफुल हे सर्व भाजून घ्यायचं आहे. यांना मी जस्ट 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. यात आता आपल्याला जे आपण जायफळ घेतलं ते टाकायचं आहे आणि जी जावित्री घेतली तीही ऍड करायची आहे. हे ऍड केल्यावर आपल्याला याला जस्ट 1/2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मसाले हाताला गरम लागतील इतपत आपल्याला हे रोस्ट करायचं आहे. आता हे रोस्ट झालेले आहेत, यांना मी काढून घेते. आता आपल्याला जे आपण तमालपत्र घेतलेत ते फ्राय करून घ्यायचे आहे. तमालपत्र जस्ट आपल्याला हाताला गरम लागतील इतपत भाजून घ्यायचं आहे. हे तमालपत्र भाजून झालेले आहेत, यांनाही मी आता काढून घेते. हे सर्व खडे मसाले आपल्याला करपू द्यायचे नाहीयेत, फक्त त्याचं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईपर्यंत आपल्याला त्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व मसाले मी रोस्ट करून घेतलेले आहेत. यांना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर याला आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे.
भाजून घेतलेले सर्व खडे मसाले आता व्यवस्थित थंड झालेले आहेत. याला आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला मिरच्या थोड्याशा पिरून घ्यायच्या आहेत मिक्सर मधून. नंतर आपल्याला हे सर्व मसाले यात ऍड करायचे आहेत. मिरच्या मी थोड्याशा ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. यात आता आपल्याला बाकीचे सर्व खडे मसाले ऍड करायचे आहेत. सर्व खडे मसाले मी मिक्सर मधून व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेले आहेत. यात आता आपल्याला आपण जी 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतली होती ती ऍड करायची आहे आणि हळद पावडर. हे दोन्ही ऍड केल्यावर आपल्याला याला पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे. हा मसाला मी व्यवस्थित मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलेला आहे. मी आता याला काढून घेते. मी हे काही मसाले साईडला ठेवले होते, तमालपत्र छोटे छोटे तुकडे करून, काळी मिरी आणि 4 वेलच्या. या आता आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. हे ऑप्शनल आहे, नाही मिक्स केले तरी चालतील. आणि याला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या मसाल्याला सुगंधही खूप छान येतोय. आणि हा आपला स्पेशल बिर्याणी मसाला रेडी आहे. हा मसाला हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करायचा आहे आणि याची शेल्फ लाईफ 6 ते 7 महिने आहे. हा मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणत्याही बिर्याणीमध्ये वापरू शकता. हा मसाला तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Thank you.